2020 आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघांमधला सुपर फोर सामना हा निर्णायक वळणावर असताना अर्षदीप सिंगच्या हातून आसिफ अलीचा झेल सुटला. अर्षदीपने दिलेल्या जीवदानानंतर आता सामन्याला मग निर्णायक कलाटणी मिळाली, कारण आसिफ अलीने 8 चेंडू 16 धावा ठोकल्या आणि पाकिस्तानला विजयपथावर नेलं. आणि याच कारणाकरता मग अर्षदीपला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येते. पण धक्कादायक बाब म्हणजे अर्षदीपच्या विकिपीडियावरील पानावरही काही बदल करण्यात आले. संबंधित पानावर अर्षदीपचा संबंध थेट खलिस्तानी संघटनेशी जोडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न देशविघातक शक्तींनी सुरू केलाय. आणि या सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय साळवी यांच्याकडनं. विजय, एकीकडे क्रिकेटचा थरार आपण अनुभवत होतो, मात्र या मानसिकतेला काय म्हणायचं? निषेध करावा तेवढा थोडा आहे. खरोखरच निषेध करावा तेवढा थोडा आहे. आणि खऱ्या अर्थानं भारतात कुठेतरी एक वातावरणात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे हे आपल्याला इथे सरळ सरळ दिसत आहे. पूर्वी रिकाम टेकड्यांना उद्योग नाही असं म्हटलं जायचं, पण आता या सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या अनेकांना उद्योग नाही आहेत आणि असे प्रयत्न केले जात आहेत. पण मला या संदर्भात असं म्हणायचं आहे, जर अर्षदीपकडनं आसिफ अलीचा झेल सुटला तर त्या विराट कोहलीनं, ज्याने 44 चेंडूत 60 धावा केल्या पण अखेरच्या 2 षटकांमध्ये जिथे हाणामारी करण्याची गरज होती त्या षटकामध्ये 8 चेंडूमध्ये विराट कोहलीला 6 धावा करता आला, त्या विराट कोहलीचं काय करायचं? हार्दिक पांड्या असेल, भुवनेश्वर कुमार असेल, युजवेंद्र चहल असेल, या तिघांच्या मिळून 12 षटकामध्ये 127 धावा चोपल्या गेल्या, या तिघांचं काय करायचं? ऋषभ पंत असेल, हार्दिक पांड्या असेल किंवा त्याच्याबरोबर आणखी त्याच्यानंतरचे फलंदाज असतील ज्यांच्याकडनं अपेक्षा भंग झाला त्यांचं काय करायचं? 3-3 डावखुरे फलंदाज असताना ज्यांना चोपलं जात आहे अशाच गोलंदाजांना बॉलिंग देणाऱ्या पण संघामध्ये एक ऑफ स्पिनर आपण घेतलाय त्या दीपक हुडाचा ज्याला विसर पडला त्या कर्णधार रोहित शर्माचं काय करायचं असा मला प्रश्न पडलाय. आणि मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर अश्विन तू सुनंदन लेलेकडनं घेतलंस तर जास्त संयुक्तिक ठरेल, कारण सुनंदन या क्षणी दुबईमध्ये. खरंय, आपण थेट जाऊया सुनंदन लेले यांच्याकडे. सुनंदन लेलेजी, जो मुद्दा आता विजयने उपस्थित केला त्यासह एकूणातच जेव्हा असं काही होत असतं क्रिकेटच्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर टुर्नामेंट आलेली असताना, तुम्ही एक क्रिकेट समीक्षक क्रिकेट विश्लेषक म्हणून सगळ्या परिस्थितीकडे कसं बघताय, काय सांगाल? मी असं म्हणेन की जे लोक ट्रोल करतायत त्यांना क्रिकेटचा हँगिंग बॉल जसा लावतात आणि सरावाला मारलं जातं तसं यांना चोपलं पाहिजे. कारण हॉरिबल, म्हणजे मला तरी गोष्ट अजिबात पटत नाही की हे ट्रोलर्स येतात कुठनं, यांच्या स्वतःच्या नावाचं अकाउंट सुद्धा नसतं कित्येक वेळेला अश्विन. आणि अशा या समाज विघातक लोक हे क्रिकेटर्सला म्हणा, राजकारण्यांना म्हणा किंवा बिझनेसमॅनना म्हणा किंवा उद्योजकांना म्हणा ट्रोल करतात तेव्हा मला खूप राग येतो आणि हे निंदनीय आहे. खरं, आणि जो मुद्दा आता विजयने उपस्थित केला त्याच्याबद्दल थोडक्यात, बाकीची जी मंडळी ज्यांच्यावर खरं म्हणजे मॅच जिंकून देण्याची किंवा क्रंच सिच्युएशनमध्ये पुढे नेण्याची जबाबदारी असते त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल 100% विजयनी एकदम काय म्हणतात त्याला कळीचा मुद्दा उचललेला आहे की जे सिनियर्स यांना एवढा अनुभव होता त्यांनी जर का निर्णय क्षणी कामगिरी केली नाही तर अर्षदीप सिंगनी चूक केली, गुन्हा नाही केला, पण ह्या लोकांची सुद्धा चूक आपल्याला लपवण्याचं काहीच कारण नाही. कारण काल आपल्या बोलर्सनी मुख्य दगा दिलेला आहे, 180 धावांची राखण त्यांना करता आलेली नाही आणि त्याच्यामध्ये 3 अनुभवी आणि सिनियर बोलर्सनी सर्वात खराब बॉलिंग केली, त्यामुळे विजयचा मुद्दा अत्यंत मान्य आणि अत्यंत योग्य आहे. धन्यवाद सुनंदन लेले सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल. विजय साळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते, विजयचे देखील धन्यवाद. तेव्हा ट्रोलिंग होत आहे एकूणातच या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि अत्यंत उदयोन्मुख असा युवा खेळाडू आहे अर्षदीप सिंग, त्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर होणारी टीका यामुळे आता क्रिकेट वर्तुळात नाराजी आणि संताप व्यक्त होतोय. एकीकडे भारत पाकिस्तान सामना त्यातला थरार सगळेजण अनुभवत असतानाच अशा पद्धतीने ट्रोलिंग होणं एखाद्या नवख्या खेळाडूचं, नवीन खेळाडूचं, त्याच्या मनोवृत्ती मानसिकतेबद्दल या सगळ्यांच्या त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात. आणि त्याच्या मानसिक धैर्याबद्दल किंवा त्याच्या एकूणातच मनोधैर्याबद्दल मग जर फटका बसला तर याला जबाबदार कोण हाही प्रश्न या निमित्ताने समोर येतो. उदयोन्मुख गोलंदाज आहे अर्षदीप सिंग आणि त्याला या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.